छत्रपतीचा ठेवा, माझ्या संभाजी राजाचा ठेवा, कारण तो डीपी पाहिल्यानंतर तुम्हाला ऊर्जा मिळेल। मावळे पुढाऱ्यांची डीपी ठेवून जीवनाची फसगत करू नका महाराजांनी। तुम्ही हिंदू आहात, मी हिंदू आहे, आणि हिंदू म्हणून तुम्हाला सर्वांना जागृत करणं माझा धर्म आहे। महाराज काय आहे? धर्म आहे। थोडा त्रास होतो पण चांगलं कार्य करत असताना तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन धर्माचं काम करत असताना आरोप प्रत्यारोप होणारच आहे। पण सर्वांना माझी विनंती, प्रत्येकाने सावध राहा, प्रत्येकाने प्रत्येक गोष्टी करा। तरुणांना माझी विनंती आहे, मी तर तरुणांना एवढं मार्गदर्शन करतो पुराणो, अरे तिरुपतीला गाडी घेऊन जाण्यापेक्षा, उज्जैनला गाडी घेऊन जाण्यापेक्षा, गोव्याला गाडी घेऊन जाण्यापेक्षा कधीतरी क्रुझर करून तुम्ही बारामतीलाही जा। तिथं दोन दिवस मुक्काम करा, तिथल्या शेतकऱ्यांशी संवाद साधा। तिथला एक शेतकरी 2 एकरामध्ये 20 लाखाचं उत्पन्न कसं घेतो ही अक्कल घेऊन तुम्ही महाराष्ट्रामध्ये या, तुमच्या भागात या, तुम्हाला सगळं चांगलं होईल। म्हणून तरुणांना माझी विनंती आहे, देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा। सर्वात महत्वाची गोष्ट जीवनामध्ये व्यसन नका करू, एकत्रित या। प्रत्येकाने जर एकत्रित आले, तुम्ही जर सर्व आज जसे तुम्ही कीर्तनासाठी एकत्रित आले, आज जसे तुम्ही सर्व मंडळी माझ्या नामदारासाठी एकत्रित आले, भविष्यात एवढेच लोक तुम्ही जर ताकदीनं माझ्या नामदारायचं काम केलं, माझ्या नामदारायचा प्रचार केला, तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये माझ्या नरसीचं नाव पाण्याकोपऱ्यात गेल्याशिवाय तुमच्या कीर्तनकार मी नामदाराच्या समाधी समोर आहे। नारदाच्या गाजीवर सांगतो, तुम्ही रात्री 12 वाजता फोन करा, मला तारीख मागा, ज्या दिवशी नाही म्हणत त्या दिवशी समजायचा पुरुषोत्तम महाराज नसेल महाराज तारीख होती। आमच्या रमेश दादांना माहिती आहे, आमच्या सोपन महाराजांनी फोन केला, दादा तुला तारीख करावं लागते, कारण की आपल्यावर तो भार आहे, आपण त्यांचे अनुयायी आहोत, जातीचा विषय नाही, आपण त्यांच्या विचाराचे अनुयायी आहोत। नामदेव महाराजांचे, तुकोबरायचे, नागोबरायचे आपण वाढवणार आहोत, बाकी मला काही माहित नाही, तुला कीर्तनाला यावं लागेल। मी फोन ठेवला, मला काळजी करू नको, मी कीर्तनाला येतो। कीर्तन वर्ष भरच आहे महाराज आम्हाला, दररोजच पुढारी, दररोजच उद्योगपती, कंटाळा आला त्या बाबा यायचा आम्हाला, उठलं की तेच आहे महाराज, त्यांना अख्खा जिल्हा लुटेला असतो, आम्हाला म्हणू लागतो साहेबासारखा माणूस नाही आता। नामदेवाची सेवा करायला, तुकोबरायची सेवा करायला, साधू संतांची सेवा करायला मिळते हे परम भाग्य आहे। इथं कोणताही, मी तुम्हाला नारदाच्या गाजर सांगतो, महाराष्ट्रातला कोणताही कीर्तनकार असू द्या, आणि तुम्ही त्याला हक्काने फोन करा, रमेश महाराज तो जर खरा संप्रदायाचा असेल तर तो इथं सेवा करायला नाही कधीच म्हणणार नाही। इथं सेवा करायला मिळत नाही लोकांना। हा सप्ताह एवढ्या कमी दिवसात नियोजन एवढा सुंदर गाजला, भविष्यात नामदेवाचा सोहळा अख्ख्या महाराष्ट्रातले लोक तो सोहळा पाहण्यासाठी आले पाहिजेत। इथून लोक नांदेडला चालले, हिंगोलीला चालले, तर त्यांना पुढे जाताच नाही आलं पाहिजे, त्यांना नामदेवाचं दर्शन घेऊनच जायची इच्छा झाली पाहिजे। एवढं सुंदर देवस्थान करा, सगळं चांगलं आहे, पैसा आहे, सगळ्या गोष्टी आपण डेव्हलप करा, आणि डेव्हलप करत असताना राजकारण बाजून ठेवा। तिथे तुमच्या बापाची प्रॉपर्टी नाही, आणि तर काही खायचंही गरज नाही तुम्हाला, तुम्ही सगळेजण सजग मंडळी आहे, ज्ञानोपराय तुकोबराय तुम्हाला सर्व दिलं, आता देवाचं बी खाता मग किती खादळ येतं, थांबवा ना, केस पुढे होते तुमचं खाता असं नालायपणा करू नका। तुम्ही कोणत्याही कीर्तनकाराला सांगा, मला तुमचं कीर्तनही पाहिजे, पण पंगतही पाहिजे, नाही दिली तर माझं नाव एवढं मोठं देवस्थान आहे महाराज। परिसरामध्ये काय, पंढरपूरला सुद्धा एवढं मोठं मंदिर, एवढं मोठं मंदिर बांधायचं मी, इथं आल्यानंतर प्रत्येकाला याव असं वाटलं पाहिजे। तुम्ही प्रचार करा, आम्ही चोखोबरायचं मंदिर बांधलं महाराज, महाराष्ट्रातल्या प्रत्येक मोबाईल मध्ये चोखोबराय गेले महाराज। सोशल मीडिया आहे, सोशल मीडियामध्ये काय होत नाहीये, आम्ही परवा दिवशी त्या कार्यक्रमाचा सर्वे केला आहे साहेब, तर आमचा कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये चोखोबरायची पुण्यतिथी 7.5 करोड लोकांनी पाहिली। किती लोकांनी पाहिली? 7.5 करोड लोक, म्हणजे महाराष्ट्रातला 60% समाजाने चोखोबरायची पुण्यतिथी पाहिली। एकदम छोटं मंदिर आहे महाराज, एकट्या महाराजांना बांधलेलं आहे, आणि तुम्हाला त्या नामदेवाची परंपरा आहे महाराज, नामदेवाचा जन्म आहे, मी आले होते, विचार महाराज, 40,000 लोकांना आमरस होता आहे साहेब, 40,000 लोकांना आमरस, 100 गावाच्या चपात्यात होते, एवढा सुंदर उत्सव ना होतो ना भविष्य, जिकडं तिकडं लोकच होते महाराज। एक पुरुषोत्तम महाराज, एक छोटा हो काय, माझी लायकी नाही, माझा अधिकार बी नाही, मी जर एवढा छोटा माणूस जर चोखोबरायचा उत्सव 40,000 लोकांना आमरस खाऊ घालतो, अख्खी हिंगोली जर एकत्रित आली तर मला महाराष्ट्राला आमरस खाऊ घालतो तुम्ही। प्रयत्न करू नये, माझी विनंती तुम्हाला, तुम्ही रेकॉर्ड करून घ्या माझा आवाज, सर्व ट्रस्टी मंडळी, रमेश महाराज, विठू, सगळे मंडळी, तुम्ही कधीही इतका उत्सव असाल ना मला फोन करा,
जर नाही म्हणलो महाराज तर त्याच्या जातीत फरक पडतो. खरं सांगतो तुम्हाला, पण कुठेतरी आपण सर्वांनी एकत्रित आलंच पाहिजे ना महाराज. अरे आत्ताची देवस्थान आहे महाराज, किती मोठे झाले ते 700 वर्षाची परंपरा आहे नानोबराय तुकोबरायची. आपल्याला आपण जर सर्व एकत्रित आलो, आपण जर सर्व संघटित राहिलो तर माझ्या नामदेवरायचं मंदिर सोन्याचं होईल महाराज. काय होईल? सोन्याचं. प्रत्येकाने त्याच्यासाठी प्रयत्न करा. ही मी तुमच्या दरबारात भीक मागतो महाराज. काय मागतो? भीक मागतो. माझा जिल्हा जरी बुलढाणा असेल तर नामदेवराय तुमचं जेवढं नामदेवावर प्रेम आहे तेवढंच आमचं आहे महाराज. मी जातीला पाटील माणूस आहे महाराज. शाह अन्नकोळी पाटील. तरी मी चोखोबऱ्याचं मंदिर का म्हणतो माहितीये का? महाराष्ट्रामध्ये सर्व संतांचे मंदिर आहे, चोखोबऱ्याचं मंदिर कुठंच नाही महाराज. मंदिर मी एवढं हटके बांधलं की ज्यानं मंदिर पाहिलं त्याला दुसरं मंदिरच आवडत नाही, एवढं सुंदर मंदिर बांधलं. लोक घरात बसवतात, काय म्हणतात त्याला आपलं झुंबर, आम्ही मंदिरात बसवले. सर्व एसी मंदिर आहे का? अरे देवाला तुम्हाला दिलंय ना, समाज देतोय मग देवाचं देवाला देण्यासाठी माणसानं कमी करू नये. तुम्ही त्याला द्या तो तुम्हाला दिलाय शिवरायांनी महाराज. म्हणून प्रत्येकाला माझी विनंती, माझ्या नामदेवरायचा उत्सव अख्ख्या भारतात गाजला पाहिजे. महाराष्ट्रातल्या लोकांनी म्हणलं पाहिजे मला नरसिंहला जायचंय, माझ्या नामदेवरायच्या पुण्यतिथीला हजर राहायचं. 2 दिवस तरी लोक इथं राहायला आले पाहिजे. एवढं सुंदर नियोजन पुढच्या वर्षी करा. आम्हाला जे सहकार्य लागेल आम्ही तेवढं तुम्हाला करू महाराज. आता उद्याचे कीर्तनकार पंकज महाराज, तुम्ही त्यांना माझ्या मागायला सांगा पंकज पुढच्या वर्षी पंकज पाहिजे. नाही दिलं माझ्या कोणी अपेक्षा ते करणारे लोक आहे महाराज. तरुण लोक आजकालचे तरुण कीर्तनकार एवढे, आम्ही जेवढे पैसे घेतो तेवढी देण्याची सुद्धा ताकद आहे आमच्याकडे. हे जुने नारळावर जुनेच्यामुळे याला द्यायची आम्ही तरी या मताचा माणूस आहे. जुन्या लोकांनी फक्त आशीर्वाद द्या. राजकारणात त्याच्यामुळे भांडण चालू आहे. थांबा तुम्ही, आम्हाला कळतंय आता आम्ही चांगले कीर्तनकार आहे, तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या ना. थांबा थांबा बसून कीर्तन मरतो का? थांब की आता थोडं बसून काय थांब. तू आशीर्वाद दे. जोपर्यंत तुम्ही तरुणांना पुढे करणार नाही तोपर्यंत महाराष्ट्र घडणार नाही महाराज. सत्तेचे कार्यकर्ते सुद्धा तरुण पोरं पाहिजे. तुम्ही सावतेच्या काळात माळ आली आणि ते दारू पिणारे असू द्या, तुम्ही त्यांना कार्यकर्ते करा. पहिल्या वर्षी माळ घालणार नाही, दुसऱ्या वर्षी माळ घालणार नाही, पण तरुण कीर्तनकाराचं कीर्तन ऐकल्यानंतर तरुण पोरं दारू सोडल्याशिवाय राहणार नाही, ही ताकद संप्रदायाची आहे. हा परमार्थ म्हाताऱ्या लोकांसाठी नाहीच आहे. तुमचं झालं गेलं पार पडलं. तुम्ही आतापर्यंत ही परंपरा इथपर्यंत आणली, तुमचे उपकार आहे. तुम्ही भाकरीवर सत्य केले, घरून भाकरी आणून आमदारांची पुण्यतिथी केली, आम्ही तुमचे अनुयायी आहोत. तुमचे उपकार आहे आमच्यावर. पण आता जर काही घडवायचं असेल, काहीतरी लोकांपेक्षा हटके करायचं असेल, तर थोडं परिवर्तन गरजेचं आहे. आणि परिवर्तन हा जगाचा काय आहे नेहमी. आणि जर तुम्ही त्याच्या विरोधात गेले तर विकास तुमचा होणार नाही. सध्या सगळं चांगलं आहे, सगळे पक्ष आपलेच आहे. सगळ्या पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते हे नका म्हणू मी याचा आहे त्याचा अशी बाद ताण नका येऊ. कोणीतरी आले साहेब म्हणायचं तुमचाच फोटो नाही असे 10-12 फोटो काढून ठेवा. जो येईल त्याला गोड बोला, त्याच्याकडून आपल्या नामदेवराय काय घेताय लेपा, आपल्याला काय करायचं, त्याला तर आपली पोरगी द्यायची का त्याची करायची. गोड बोलून आपलं कार्य करून घ्या आणि आपलं संस्थान जेवढं सुंदर करता येईल तेवढं हिंगोलीकरांनी प्रयत्न करा, सेनगावकरांनी प्रयत्न करा. नरसिंहच्याही मंडळीला माझी विनंती आहे, नामदेवराय भक्त शिरोमणी महाराज, अरे ज्या नामदेवरायचं घरचं काम पांडुरंग परमात्मा करतो त्या नामदेवरायची सेवा करण्याचा योग जर तुमच्या आणि माझ्या जीवनात आला तर किती जरी संकट आलं तरी तो योग सोडू नका. कारण पुण्यवान माणसाला नामदेवरायची सेवा करायला मिळते. म्हणून पुन्हा शब्दा सर्वांच्या चरणी मी माझा माता ठेवतो. जाता जाता सर्वांना विनंती, प्रत्येकानं आपल्या आई वडिलांची सेवा करा. मला मागाशी चिठ्ठी आली, आई माझी मायेचा सागर हो, दिला तिने जीवनाला आकार, तळपत्या उन्हात आणि रखरख त्या रानात, राहिली समाजासाठी फुग कष्टाच्या घामात, कधी मिळेल मुठ वरदास कधी घडेल तिला उपवास, ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास, आई माझी एक महाराज नाही महाराज सर्वच महाराज मंडळी. म्हणून आपल्या
परिसरातील जेवढे गायक वादक जेवढे टाळकरी कीर्तनकार मंडळी आहे त्यांच्यासाठी मनापासून सर्वांनी एकदा ताळी वाजवा. हे आपल्या जिल्ह्याचं काय आहे, वैभव आहे. काय एका एका संस्थेमध्ये 60-70 मुलं आहे. मी आमच्या रमेशदादालाही म्हणलं, आमच्या विठ्ठलाही म्हणलं, विठू दोन कार्यक्रम कमी करा. आणि काय एवढे पोरं जर असेल त्यांना जर योग्य संस्कार देण्याचं भाग्य आपल्याला मिळत असेल. मुलं ठेवण्याचा फायदा काय, संस्था जर ठेवली तर आपल्याला इच्छा नसली तरी धोतर घालावं लागतं, एक. आपल्याला इच्छा नसली तरी गण लावावं लागतो, दोन. कारण पोरं म्हणतात गुरुजीलाच गण नाही भेटावं. आपण तंबाखू जरी खात असल तर पोर आहे समोर तंबाखू नांदायचं, तीन. आपली गीतेची संख्या जरी नसत आली तर पोरायसाठी आपल्याला गीता शिकवावं लागते, दोन. आपले बोलं जरी विसरले असेल तरी पोरायला शिकवावं लागतं, त्यामुळे परत त्या बोलाची प्रॅक्टिस करावी लागते, परत त्या गायनाची प्रॅक्टिस करावी लागते. म्हणून मुलांचा फायदा नाही, मुलांमुळे आपलं रिव्हिजन होतो महाराज. म्हणून खूप सुंदर संस्था आहे, नानोबराय तुकोबराय नामदेवराय. तुमची संस्था अशीच बरोबर जाऊ दोघांची. सर्व गायक वादक मंडळी द्यावे तेवढे धन्यवाद. आज आमचे आहेर साहेब सुद्धा कार्यक्रमासाठी उपस्थित आहे.